अरे है ढोंग है, लबाड़ा डाल ढोंग करता है असे गाणं दादा कोंडकेच्या सिनेमात होतं। सध्या नागपूरला लबाडं लांडगं ढोंग करतंय बरं का, आणि बाकी सगळं ते सॉन्ग करतंय। हे सगळं ढोंग आणि सोंग हे चाललेलं आहे। नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, मंत्री होतेच, त्यांच्यावरती जे काही आरोप आहेत त्या अद्याप सिद्ध व्हायचे। नवाब मलिक ह्याच्या संदर्भात त्यावेळेला अजित पवार असतील, जयंतराव पाटील असतील, सगळ्यांनी भूमिका घेतली की आरोप सिद्ध झाले नाही तोपर्यंत त्यांना गुन्हेगार ठरवू नका कोणत्याही प्रकारे। आणि त्यावेळेला विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील, त्यांनी जी भाषणं केलेली आहेत तर त्यांच्या ज्या बाहेर टोळ्या आहेत भाजपच्या पाळलेल्या हायर, त्यांनी जे काय मलिक यांच्याविषयी वक्तव्य केलं ते पाहण्यासारखं आहे। आता मलिक वैद्यकीय जामिनावर सुटले आणि ते काल अजित पवार यांच्या गटाच्या बाकावर जाऊन बसले, त्याच्यामुळे नैतिकतेचे बुडबुडे भारतीय जनता पक्षाच्या असे बुडबुड 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 करू लागले। हे ढोंग आहे, पूर्णपणे हे ढोंग आहे। एखाद्या कोल्ह्यानं कपटी कोल्ह्यानं वाघाचं कातलं फोडून नैतिकतेच्या डरकाळ्या फोडाव्या तसा हा प्रकार। जर तुम्हाला नैतिकतेचा इतका पुळका आहे, काय तर म्हणे सत्तेपेक्षा देश महत्वाचा काय, हे नवीनच माहिती दिली आम्हाला भारतीय जनता पक्षानं। या देशातल्या 140 कोटी जनतेला माहीतच नाही की देश महत्वाचा आहे। हे भाजपचे पहिले बार होता आहे की देश सबसे ऊपर आहे, बाकी हम सब मूर्ख आहे ना, हमें देश के बारे में कुछ पता ही नहीं, उनको ही पता है सर, यांनाच माहिती आहे सगळं। सत्तेपेक्षा देश महत्वाचा, सत्ता येते आणि जाते। मग काय नवाब मलिक यांच्यावर तुम्ही हल्ला करता, त्याच प्रकारची केस आणि खटला प्रफुल्ल पटेलवरती आहे। उनका भी राऊत के लोगों से जमीन का व्यवहार है और उसके बारे में ईडी ने कार्रवाई की है, उनकी भी प्रॉपर्टी ईडी ने जब्त की है। जब प्रफुल्ल पटेल जी यूपीए के सरकार में मंत्री थे, इसी मुद्दे पर भाजपा ने सोनिया गांधी के ऊपर सवाल उठाए, आपको मालूम है यही मुद्दा है।